आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कबनूरमध्ये संतप्त महिलांचा ग्रामपंचायतीवर मोर्चा, सरपंचांची नेहमीप्रमाणे दांडी, महिलांनी केला तीव्र निषेध. हातकणंगले तालुक्यातील कबनूर येथील आवळे गल्लीतील महिलांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून नागरी सुविधा मिळत नसल्याने संताप व्यक्त केलाय. सुमारे 1.5 तास ग्रामपंचायतीत ताटकळत थांबूनही सरपंच, ग्रामविकास अधिकारी कोणीच उपस्थित नसल्याने महिलांनी याचा निषेध केला. यानंतर बीडीओना दूरध्वनीवरून संपर्क केल्यानंतर ग्रामविकास अधिकारी व उपसरपंच प्रदीप मणेरे आले. यावेळी उपस्थित महिलांनी आपल्या समस्या मांडल्या. येथील आवळे गलीत गटारी नाहीत, त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. तसेच पाणी पुरवठाही होत नाही आदी समस्या मांडण्यात आल्या. मात्र सरपंच उदय गीते यांना याबाबत गांभीर्य नसल्यानं त्यांनी क्लार्ककडे निवेदन देऊन जाण्याचा सल्ला दिला. अखेर ग्रामसेवक व उपसरपंच यांनी कामे प्रस्तावित असल्याने लवकरच काम सुरू करण्याचं आश्वासन दिल्याने नागरिकांनी आपले आंदोलन मागे घेतलं. यावेळी सुनीता चौगले, शशिकला इंगवले, महादेवी करंगळे, सुरेखा एडके, लक्ष्मी गुरव, कमल बामणे, अरुणा एडके, तानाजी पाटील, सूरज बागडी, सुनील करंगळे, सुनील साखरे, कपिल जठारे आदी उपस्थित होते. मानकर न्यूजसाठी कबनूरहून कॅमेरमन टिपू संदीसह अजित लटके. म्हणजे किती आम्ही आज दिलं, इथं पाठी मग किती निवेदन दिलं, पण त्याचं आजपर्यंत कोणी दखल घेतलेली नाही. म्हणून आम्ही आज इथं सगळे जमलेलो आणि त्यांनी असं काय जे काय अडचण आहे तर त्यांनी सगळ्यांनी सांगून द्यावी की काय प्रॉब्लेम आहे, तिथं का सुविधा होत नाहीत. नसेल तर त्यांनी तसं लेखी लिहून द्यावं, मग त्याच्यावर आम्ही मग वरिष्ठाकडे काय असेल ते आम्ही वरिष्ठाकडे जाऊन आम्ही तिथं दाद मागतो. मग इथं जर आमचं कोणी ऐकून घेत नसेल तर गेले 2 तास झाले आम्ही इथं सगळ्या बायका वगैरे सगळं आमचं सगळं कामं वगैरे सोडून आम्ही इथं आलेलो आहे. आणि सरपंचांना पण आम्ही फोन केलेला की आम्ही मोर्चा घेऊन आलेलो, फक्त 1-5 मिनिट आम्हाला भेटून जावं, पण ते आम्हाला वेळ देत नाहीत. गटर नसल्या कारणानं आरोग्याचा भरपूर काही धोका होत आहेत आणि आरोग्य पाणी व्यवस्थित जात नसताना आरोग्याचा एवढा डास वगैरे आहेत, भरपूर काय आहेत, त्याच्यामुळं गॅस्ट्रोचा प्रॉब्लेम येतो, त्यानंतर डेंग्यूचा प्रॉब्लेम आहे, स्वाईनचा प्रॉब्लेम यायला लागला आहे. त्याचं दखल कोणतरी घेणं गरजेचं आहे. याने याच्यासाठी आपण कुठे प्रशासनाकडे गेलो तर ती प्रशासनसुद्धा आपलं दखल घेत नाही. याच्यासाठी लवकरात लवकर हे 8 दिवसामध्ये मंजूर करून हे काम केलं पाहिजे.